नमस्कार, महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता मी अँटॉप हिल वडाळा या मतदारसंघामध्ये आहे आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेत्या आणि शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव. आणि आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत या मतदारसंघातले सगळे मतदारसुद्धा आता इथे आलेले आहेत. काय आहे की प्रत्येक नगरसेवक हा काम करतच असतो, पण अनेक प्रश्न असतात की जे अजूनही अनुत्तरित असतात, जे या लोकांचे रोजच्या जीवनाशी जे निगडित प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आत्ताच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये मी विचारणार आहे. मतदारांशी सुद्धा बोलणार आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घेणार आहे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हे मॅडम आपल्याला देणार आहेत. पण मॅडम, मी सुरुवात तुमच्यापासूनच करतो की तुमचा मतदारसंघ हा साधारणतः जर बघितला तर याच्या या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार हे जास्त आहेत. साधारणतः 30% मराठी आणि अन्य आपले हिंदू मतदार आहेत. अशा वॉर्डमध्ये काम करताना तुम्ही अनेक प्रकारची खरं तर कामं केलेली आहेत, ज्या आपण तुमच्याशी बोलताना ते सगळी कामं जाणून घेतलेली आहेत. पण आता मुख्य म्हणजे वॉर्डमधले अनेक प्रश्न आहेत, मग ते अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न असू देत, ते नाल्यांचे प्रश्न असू देत, ड्रेनेज लाईन संबंधातले प्रश्न असू देत किंवा पाण्याचे प्रश्न. कारण पाण्याचा प्रश्न जरी सुटला तरी लोकसंख्या वाढीचा जर आपण विचार केला तर पाणी कमी जास्त प्रमाणामध्ये ते पडत असतं. वॉर्डच्या दृष्टीनं आत्तापर्यंत, कारण तुम्ही 4 टर्म नगरसेविका राहिलेला आहात, आता या वॉर्डसाठी इथले जे प्रश्न आहेत या प्रश्नांकडे तुम्ही कसं सामोरं जाणार आहात? नाही, इथले प्रश्न म्हणजे ह्या विभागात संपूर्ण जातीय धर्मीय लोक आमची राहत आहेत. मग हिंदू आहेत, मुस्लिम बांधव आहेत, आमचे उत्तर भारतीय आहेत, गुजराती समाज आहे, तमिळ समाज आहे आमचा, साऊथ इंडियन म्हणजे सगळेच, ख्रिश्चन समाज, सगळ्या जातीचा धर्मांचा ह्या ठिकाणी सगळी लोकं राहत आहेत. आणि ह्या लोकांचे अनेक प्रश्न होते गेले 10 वर्ष ह्या ठिकाणी. जे कोणी नगरसेवक असतील त्यांच्याकडून झाले नाहीत ते मला माहीत नाही, परंतु जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचं काम मी ह्या ठिकाणी केलेलं आहे. मग पाण्याचा प्रश्न असू दे किंवा गल्ल्यांचा प्रश्न असू दे, छोट्या छोट्या नाल्यांचा. आता आपण बघतोय की इथे एक मोठा नाला आहे, तो घराच्या आतून गेलेला आहे आणि ह्या नाला आपण कधीच साफ करत नव्हतो, कारण का घराच्या आत असल्या कारणाने लोक त्याला साफ करायला देत नव्हते. परंतु त्या लोकांशी मी मीटिंग घेऊन त्या लोकांना समजवलं, म्हटलं हा जर नाला एकदा आपण साफ केला आणि तो बांधून घेतला व्यवस्थित, तर मला असं वाटतं की पूर्ण ह्या आमच्या विभागामध्ये कुठेही पाणी तुंबणार नाही. आणि मग त्यांनी ते मान्य केलं आणि आता आपण ते गेले 25 वर्षापासूनचा जो नाला आहे तो आपण आता काम सुरू केलेलं आहे, तुम्ही बघू शकता तो, तर आपण ते काम सुरू केलेलं आहे आता. मॅडम म्हणतायत की इथला जो नाला आहे, नाल्याचा प्रश्न आपण सोडवतोय, पण मतदार आहेत आणि त्यांचे प्रश्न आहेत. मला सांगा, तुम्हाला कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? तुम्हाला विचारायचं आहे? मुझे बोलना है क्योंकि हमारे जो पाइप का पानी का, पीने का पानी का बहुत तकलीफ है. वो भी थोड़ा अच्छा कर दे मैडम, पाइप बराबर देवे और एक गटर का लाइन भी अच्छे से करे. जो भी काम है मैडम ईमानदारी से करे, बस जो भी काम है वो ईमानदारी से करे मैडम. कचरा है पटरीच्या इथे, तर कचरा कोण उचलायला येत नाही आहे. आम्ही खूप वेळेला लेटर पण दिले, अजून कोण आलं नाही. गटराची कामं केली मॅडमनी आमची, तिकडे केलं, पण कचऱ्यासाठी आमचे. मॅडम आता दोघा तिघांशी जेव्हा बोललोय आपण, तेव्हा तुम्ही नाल्याचं काम केलं आहे, पण अजूनही यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या घरात ते नाल्याचं पाणी येतं आहे, ते काम अजून पूर्ण व्हायचं आहे. कुणाचा कचऱ्याचा प्रश्न आहे, म्हणजे अजूनही प्रश्न आहेत या वॉर्डमधले? नाही, खरं तर त्यांनी सांगितलेलं ते खरं रास्त आहे. त्यांच्या घरात आजही पाणी तुंबतं आहे आणि म्हणूनच आपण ते काम घेतलेलं आहे आणि आपण सुरू केलेलं आहे. मॅडमना मी एवढंच म्हणजे त्यांना सांगेन की ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर या पावसाळ्यामध्ये तुमच्या घरात अजिबात पाणी येणार नाही आहे. राहिला प्रश्न त्यांचा मला असं वाटतं पिण्याच्या पाण्याचा. खरं तर पिण्याच्या पाण्याचा, खरं तर आता ते म्हणत आहेत की थोडंसं याचा वास येतोय घाणेरडा, तर ते कुठेतरी लिकेज झालं असेल. तो लिकेजचा पाईप बहुत ज्यादा गटर का बास आता है, गटर का भी नहीं संडास का बास आता है आधा घंटा तक, उसके बाद में इसका मतलब ये है कहीं तो भी ये पाइप ब्रेक हुआ है, मीन्स टूट गया है, उसका संडास का पानी उसके अंदर जा रहा है. यस, सुनो, वो जा रहा है तो वो कंटामिनेशन हुआ है, मीन्स लीकेज हुआ है, तो ये लीकेज करना बहुत ज़रूरी है. वो मैं करके लेती हूँ, ऐसा पानी नहीं आएगा, क्योंकि पहले ऐसा पानी नहीं आता था. बराबर है ना ये बात? हाँ, पहले ऐसा पानी नहीं आता था. वो कहीं तो भी ये पाइपलाइन ब्रेक हुई है, तो वो काम हम इंशाल्लाह जरूर करेंगे, क्योंकि आपको देखो साफ पानी मिलना चाहिए, लोगों का आरोग्य ये अच्छी तरह से होना चाहिए, हमारा फर्ज है और ये हम जरूर करेंगे.
जी बोलिए। 4 नंबर गेट में आप लोग ने डब्बा रखे कचरे के लिए और हमारे इधर एक भी डब्बा नहीं, फिलहाल इधर भी 2-4 डब्बा होना चाहिए कि कचरा डालेंगे। रेलवे के इधर गंदगी होती है, रेलवे वाले हम लोग को चिल्लाते कि इधर गंदगी, कचरे का डब्बा होगा तो गंदगी नहीं होगी। अभी हम तो जब तक देखते तब तक गंदगी नहीं देखते, रात में लोग फेंक देते, जरी वाले आते जो भैया लोग फेंक देते, उसी वजह से हमको तकलीफ होती है। इसलिए आप लोग डब्बा भी रखो पटरी में, जैसे आगे रखे ना आप लोग ने पूरा कचरे का डब्बा, तो इधर भी हमको यहाँ से डब्बा रखो 2-4, ताकि गंदगी नहीं हुए। यांचा काय प्रश्न आहे मला माहित आहे तो, कारण का रेल्वेच्या पटरी लगत ह्या झोपड्या आहेत सगळ्या, आणि मला असं वाटतं तिकडे जो कचरा टाकला जातो तर स्लमच्या लोकच टाकले जात आहेत। त्याच्यापूर्वी रेल्वेवाल्यांची एक काय म्हणतात ती गाडीचं नाव ही ड्रॅगन लागून तो कचरा संपूर्ण आपण घेऊन जात होतो, परंतु ह्या 2-3 वर्षात ते होत नाही आहे। म्हणून त्याच्यासाठी आपण स्वच्छता मोहीम घेतलेली, एकदा कचरा उचलून टाकला, कचऱ्याचे डबे पण मीच ठेवलेले आहेत। राहिला प्रश्न त्यांचं असं मत आहे की पूर्ण पुढचा भाग काही ग्राहक राहिला, कारण का माझ्याकडे कचऱ्याचे डबे संपलेत, पण मी ते कचऱ्याचे डबे मागवून मी पुन्हा ठेवते। कारण का कचरा मी हात जोडून सगळ्यांना विनंती करीन की कचरा कहीं भी फेंको मत, कचरा कचरे के डब्बे में फेंको, क्योंकि उससे हमारे ही बच्चे बीमार नहीं पड़ेंगे। क्योंकि सुनो भाभी, क्या मालूम आप रहने वाले हो यहाँ पे, मैं तो यहाँ नहीं रहने वाली, मगर हम जब हमारा घर का खुद का घर साफ करते हैं, वैसे ही हमारा बाजू का परिसर भी साफ रखिए, उससे हमारे बच्चों को कोई भी बाधा नहीं होगी। क्योंकि आपके बच्चे वो हमारे बच्चे हैं, क्योंकि उनको कोई भी दिक्कत नहीं आनी चाहिए। उसके लिए मैं डब्बे भी रखवा दूंगी और घर घर से कचरा उठाने के लिए भी कहूंगी, क्योंकि जैसे हम बिल्डिंग में करते हैं वैसे स्लम एरिया में भी घर घर से कचरा उठा के वो कचरे की जो घंटी गाड़ी आती है वो हम मंगाएंगे और उसी तरह ये कचरा साफ किया जाएगा। मैडम से एक रिक्वेस्ट है, क्योंकि जो पाइप आपने नया पाइप लाइन डाले, मैं चाहती हूँ कि वो थोड़ा और लंबा कर दीजिए। जो पीने का पानी जो लाइन डाले मैडम ने, मैं चाहती हूँ कि वो मेरे घर तक आवे, वो तो हम लोग को पानी का पैसा बराबर मिलेगा। वो उत्तर माझा असं आहे की खरं तर पक्षप्रमुख शिवसेना प्रमुखांची संकल्पना आहे की 24/7 म्हणजेच 24 तास पाणी 7 दिवसामध्ये, आठवड्याच्या 7ही दिवस 24 तास पाणी लोकांना मिळायला पाहिजे, आणि म्हणूनच मी 9 इंचाची लाईन टाकली आहे। पण काय झालं आहे, पुढचा जो भाग आहे त्या सांगतायत ना पुढे आप 2 पाईप और डालना मांगताय, खरं तर पुढचा जो भाग आहे तो रेल्वेच्या हद्दीत आहे, आणि रेल्वेची परमिशनसाठी मी पत्र टाकलेलं आहे और मैं जरूर आपको 2 पाईपलाईन डाल के दूंगी, ये मेरा वचन आहे आपको। हम लोग के यहाँ सुबह पानी नहीं आता है, 3 बजे आता है। किसी कोई अगर मर जाएगा तो अभी मैयत में नहीं जा सकते, सिर्फ ये पानी की वजह से। तो मैडम से रिक्वेस्ट है कि पानी हम लोगों का सुबह का करें। सर मैडम तुम्हारा संगतो यांनी कामं केल्याची सगळी हे कामं वाचलेली आहेत आणि अजूनही काही प्रश्न मतदारांचे आहेत की जे सुटलेले नाही, तुम्हाला काय बोलायचं? साहेब सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला एकच, आमचं ह्या एंटॉपिलचं नाव आहे एंटॉपहिल। तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगतो, जिथे आमच्या एंटॉपहिलची जे डोंगर बाजू आहे, तुम्हाला एक घटना सांगतो। एंटॉपहिलमध्ये एक दरड कोसळली गेली, ती दरड कोसळल्यानंतर कुठलीही पार्टी तिथे आली नाही, पण तृष्णा विश्वासा रात्रीच्या रात्री तिथे हजार होऊन त्या बॉड्या अक्षरशः 5 बॉड्या जमिनीखाली दबल्या होत्या, आणि त्या बाहेर निघेपर्यंत त्या स्वतः तिथे हजर राहिल्या। तिकडच्या आजूबाजूच्या रहिवाशांना त्यांनी जी मदत केली ती ह्या एंटॉपहिलची जनता कदापि विसरू शकत नाही। आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सांगतो, ह्या एंटॉपहिलमध्ये त्या निवडून आल्या, 1992 पण त्या निवडून इथून आल्या होत्या, परंतु या एंटॉपहिलमध्ये त्या 1992 ते आत्ता 2017 आमच्या इकडे ॲम्ब्युलन्स नव्हती, कुठल्याही सोयी नव्हत्या, दवाखान्याची सोय नव्हती। तृष्णावेश होतं आत्ता ह्या ज्या 2012 पुन्हा निवडून आलं, त्यावेळेला सर्वात प्रथम अगदी 3.5 महिन्यात इथे पहिली ॲम्ब्युलन्स कोणी आणली असेल तर ती तृष्णा विश्वासरांनी आणलं। मला असं वाटतं काही महिलांनी कंप्लेंट केली आहे की हां सकाळची वेळ त्यांना पाहिजे। त्याचा भाग असा आहे की आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती खरं तर बीपीटीची जागा आहे,
आणि बीपीटीमध्ये आपण पाण्याचं टायमिंग आपण संध्याकाळचा ठेवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे बीपीटीला संध्याकाळी पाणी येतं त्याच वेळेला हे लोकांना संध्याकाळी येते. ह्यांची खरं तर चणचण अशी आहे की सकाळच्या वेळेला पाणी त्यांना हवं आहे कारण का ते संध्याकाळी असल्याकारणाने कुठेही जाऊ शकत नाही, कुठे कोणाचं लग्न असू दे, कुठे बारसं असू दे, तर ते जाऊ शकत नाही. तर त्यांची ती चणचण मी जाणून घेतलेली आहे आणि बीपीटीला मी पत्रही लिहिलेलं आहे की बीपीटीवाल्यांना सांगितलं की तुमचं पत्र द्या कारण का त्यांनाही आता सकाळचा टायमिंग पाहिजे आणि मग नंतर मग याचीबरोबर मी बसून सकाळचा टायमिंग हा करून घेणार आहे त्यांना. येस, अनेक प्रश्न काही आहेत की ज्याचं सोडवणूक होणार आहे. कोण हमला कोई गटर का ही प्रॉब्लम है, आकर देख कर गए बनेगा बोले, आप शैसे वो खड़े तो बना लेंगे, आकर बोले है कि बनेगा पर अब तक बना हुआ नहीं है. नाले का ही है वो, उसके अंदर पाइप लाइन भी है, केबल की वायर भी है, ना केबल वाले लाइन अलग करे अपने ना पाइप वाले, बहुत सारे उसके अंदर केबल की वायर है और पाइप लाइन है, उस वजह से हम लोग का एक दिन भी गटर खाली रहता नहीं है, घर के अंदर तक पानी आता है. त्यांचं हां कितने और तीन चार गल्ले काय माहिती आहे, अजून गल्ल्या बाकी आहेत आणि काही भागात मला असं वाटतं मी पोहोचू शकली नाही, परंतु भाभी उसके आजूबाजू का हुआ आहे ना, तिला विचारून घ्या. हां आजूबाजू का हुआ आहे, खाली इन लोगों का दो गल्ली बाकी है. म्हणजे याने की काम तो चालू है, आपके तरफ काम पहुंचना बाकी है, लेकिन उनका तीन गल्लीचं काम जो बाकी है भाभी मैं करके देने वाली हूँ, क्योंकि आपको मालूम है कि एक साथ सब नहीं हो सकता है, एक हाथ गली रह जाती है, मगर वो मैं पूरा ज़रूर करूँगी क्योंकि आपको मैंने बोला है पहले 2012 को लेके मैंने कहा है कि पूरा ये जो एंटोफिल में जो भाग मुझे नया आया है वो नए भाग में ज़रूर मैं काम करूँगी और मेरे ख्याल से 90% मेरा काम हुआ है, 10% जो बाकी है वो मैं करके दूँगी ज़रूर. आमच्या वालचंद मंगलोर ठिकाणी एक दुर्घटना घडलेली, जे जुनं बाथरूम होतं गेल्या वेळच्या जे नगरसेवक होते त्यांनी फक्त डागडुजीचं काम केलं, बनवलं तर बिलकुल नाही, ते बाथरूम रात्रीच्या रात्री पडलं, त्या ठिकाणी कोणी आलं नाही पण मॅडमला एक फोन केला आणि मॅडम त्या ठिकाणी आल्या, आणि दुसऱ्या दिवशी एक बाथरूम तिथे मोबाईल व्हॅन टॉयलेट व्हॅन तिथे आम्हाला मॅडमने दिल्या, त्यानंतर बाथरूमचं काम आता चालू आहे, चांगल्यापैकी तिथे बाथरूम बनलेलं आहे. त्याच्यानंतर युवकांसाठी प्रश्न आहे, काय युवक मोठ्या प्रमाणात या विभागात आहेत, ओपन जिम मॅडमने करून दिले, तिथे गार्डन मॅडमने करून दिले, अशा मोठ्या प्रमाणात युवकांसाठी पण मॅडमने या ठिकाणी कामं केलेले आहेत. कार्यसम्राट नगरसेवक कशी असावी तर मॅडमकडे सर्वांनी बघावं आणि मॅडमला परत एकदा या ठिकाणी निवडून द्यावं, एवढंच बाई म्हणजे कार्यक्षम नगरसेवक कसा असावा यांनी सांगितलेलं आहे. पण मी शेवटचा तुम्ही मगाशी बोललात आणि खूप कामं मॅडमच्या बद्दलची सांगितलेली आहेत, तुम्ही स्वतः ज्येष्ठांचे काही प्रश्न असतात त्या पद्धतीने त्या ज्येष्ठांच्या प्रश्नांना कधी मॅडमनी त्याच्याकडे बघितलेलं आहे का? ऐका तुम्हाला, ज्यावेळेला ज्येष्ठांचा प्रश्न आला तर आपल्याला सेकमिश्री दर्ग्याच्या नाक्याचं गोष्ट सांगतो. अक्षरशः तिथं एक मोठं झाड आहे, चारी बाजूने वाहतुकीला अडचण आहे, पण तिथेसुद्धा मॅडमनी तिथे ज्येष्ठ लोकसाहेब बसतात, आमचे दत्ता जाधव आहेत, त्याच्यासाठी त्यांनी एक कट्टा बांधण्याचा चोर ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा, त्याचा संपूर्ण खर्च स्वतःचा कुठलाही मुंबई महानगरपालिकेचा खर्च न करता त्याच्या तृष्णाविश्वासाने मदत केली आणि आमचा तो कट्टा सुद्धा संपूर्ण एंटोबिलच्या दर्ग्या सेकमिती दर्ग्याच्या समोर हा संपूर्ण आता तिथे बसण्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे दत्ता जाधव यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाने त्यांनी केलं आहे आणि त्याच्याबरोबर जे काही शेड वगैरे टाकून ज्येष्ठांसाठी त्यांनी ज्या पद्धतीने कामं केलं ती खरोखर वाखाणण्याजोगी आहेत आणि याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्णपणे आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. खरं तर आमचे जे दत्ता जाधव आहेत त्यांनी जो सिनियर सिटीजन कट्टा बनवलेला आहे त्यांनी स्वतःच केलेला आहे, खरोखर म्हणजे मला माझ्या कार्यकर्त्याचा पण फार स्वाभिमान आहे आणि त्याचप्रमाणे आपण जे दोस्ती एकर्स पण काही भाग माझ्याकडे आलेला आहे तर त्या ठिकाणी आपण नाना नानी पार्क आपण तयार केलेलं आहे आणि ते नाव द्यायचं फक्त राहिलेलं आहे नाना नानी पार्क. शेवटी जाता जाता एकच गोष्ट अशी आहे की एकदम कामं काही पूर्ण होऊ शकत नाही, वस्तुस्थिती असते, पण तृष्णा विश्वासराव यांनी सगळा निधी जो त्यांचा आहे तो या कामांच्या ठिकाणी लावलेला आहे. काही कामं प्रलंबित आहेत, काही मतदारांचे प्रश्न आहेत, आता येणार त्यांनाही आश्वासनं दिलेली आहेत, येणारा काळ ठरवेल, अर्थातच 23 फेब्रुवारीनंतरचं सगळं चित्र हे स्पष्टवील आणि त्याच्यानंतर जे लोकांना आश्वासन दिलेलं आहे हे पूर्ण होतं की नाही हे पुढचा काळच ठरवणार आहे.